नगर विकास खात्याने बेळगाव महापालिकेच्या 58 प्रभागांचे अंतिम आरक्षण जाहीर केले आहे. 10 ऑगस्ट 2018 रोजी निश्चित केलेले प्रभाग पुनर्रचना गृहीत धरूनच हे प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे. 58 पैकी 27 प्रभाग आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवलेले आहेत. 16 जानेवारी रोजी नगर विकास खात्याने तात्कालिक प्रभाग आरक्षण जाहीर केले होते. त्यावर आक्षेपही मागविले होते, पण अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर करताना तात्कालिक प्रभाग आरक्षणात कोणताही बदल केलेला नाही. 16 जानेवारीला जाहीर केले होते तेच प्रभाग आरक्षण 19 एप्रिल रोजी कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणात बदल व्हावा यासाठी बेंगळूरपर्यंत धडपड केलेल्या इच्छुकांचा प्रशासक नियुक्तीनंतर 6 महिन्यात महापालिका निवडणूक घेणे अपेक्षित होते, पण तसे झालेले नाही. ऑगस्ट 2018 मध्येच महानगरपालिकेने बेळगावची प्रभाग पुनर्रचना व प्रभाग आरक्षण जाहीर केले होते, पण त्याला बेळगावातून विरोध झाला. 11 सप्टेंबर 2018 रोजी त्या विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात याचिका दाखल झाली. त्या याचिकेवरील सुनावणीवेळी डिसेंबर 2018 मध्येच न्यायालयाने महापालिका निवडणुकीला स्थगिती दिली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा व तालुका पंचायत निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे बेळगाव महापालिका निवडणूकही लांबणीवर पडू शकते, पण अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग येणार आहे. गेले महिनाभर बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत व्यस्त असलेल्या महापालिका प्रशासनाला आता महापालिका निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.